UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडी ही मिळवून देणार। बाबा सिद्दीकींना स्पेशल सिक्युरिटी नव्हती, हल्ल्यावेळी सिद्दीकींसोबत तीन पैकी एकच पोलीस। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची माहिती। विष्णू गँगने बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल। दाऊदचे निकटवर्ती असल्याने हत्या केल्याचा पोस्ट मध्ये उल्लेख। बाबा सिद्दीकींनी दाऊदला बॉलिवूड राजकारण आणि प्रॉपर्टी डीलिंगशी जोडलं, जो दाऊदला मदत करणार त्याचा हिशोब आम्ही करणार। व्हायरल पोस्ट मधून सिद्दीकींच्या हत्येचा गूढ समोर। केंद्रीय यंत्रणांकडून व्हायरल पोस्टचा तपास सुरू। शुभू लोणकरचं खरं नाव शुभम लोणकर असं असू शकतं। शुभम लोणकर लॉरेन्स बिश्नोईच्या जवळचा, सूत्रांची माहिती। बाबा सिद्दीकींच्या पार्थिवावर रात्री 8:30 वाजता मरीन लाईन्समध्ये दफनविधी होणार। सलमान खान आणि छगन भुजबळांसह अनेक नेत्यांकडून बाबा सिद्दीकींचं अंत्यदर्शन। सिद्दीकी हत्या प्रकरणातील तिन्ही आरोपी हरियाणाच्या कत्तर जेलमध्ये एकत्र होते। तिघेही 2 सप्टेंबरला मुंबईत आले। तिघांनी जुहू बीचवर आठवण म्हणून फोटोही काढला। सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेरील सुरक्षा अलर्ट मोडवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे पाळत बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर पोलिसांकडून खबरदारी। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचा गुन्हा गंभीर, कायदा आणि सुव्यवस्था राखणं सरकारची आणि गृहमंत्र्यांची जबाबदारी। गृहमंत्र्यांना राज्य चालवता येत नसेल तर सत्तेतून बाहेर पडावं, शरद पवार संतापले। शरद पवारांना केवळ सत्ता पाहिजे की गंभीर घटना झाली तरी विरोधकांच्या नजरेसमोर केवळ खुर्ची, मात्र आम्हाला महाराष्ट्राकडे पाहायचंय, विरोधकांच्या टीकेनंतर फडणवीसांचं उत्तर। जबाबदारी फक्त गृहमंत्र्यांची नाही तर मुख्यमंत्र्यांची देखील आहे। छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर। गोळीबार प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई होणार। तिसऱ्या आरोपीलाही लवकरच अटक करून प्रकरण फास्ट ट्रॅकवर घेण्याची मागणी करू, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मवियाकडून गद्दारांचा पंचनामा प्रकाशित। आमदार 50 कोटी, नगरसेवक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी 1 कोटी रे, मवियाचा आरोप। रामराजेंचे बंधू संजीवराजे उद्या तुतारी हाती घेणार। शरद पवार गटात उद्या अनेकांचे पक्षप्रवेश होणार। ना युती ना आघाडी, मनसे स्वबळावर निवडणूक लढणार। मेळाव्यातून राज ठाकरे यांची मोठी घोषणा। शरद पवारांनी आयुष्यभर फोडाफोडी केली, काँग्रेस शिवसेना फोडली, राणेंनाही फोडलं, राज ठाकरेंचं पवारांवर टीकास्त्र। शरद पवारांना फोडाफोडीची गरज कधी भासली नाही। राज ठाकरेंचा नेमका विरोधक कोण हे ठरवावं, त्यांची गंध सगळीकडे फिरत असते, पवारांवरील टीकेनंतर जयंत पाटलांचं प्रत्युत्तर। विधानसभा निवडणुकीबाबत काँग्रेसची उद्या दिल्लीत महत्वपूर्ण बैठक, सूत्रांची माहिती। तर उद्या दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबत महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।